तर आज आपण पाहतो आहे घरात भाजीला काही नाही आहे किंवा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खायचं आहे, त्यावेळी या चार भाज्या नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तर पहिली रेसिपी आहे आपली रावण पिठलं. तर रावण पिठलं बनवताना तेल जास्त वापरलं जातं, तर तेलाचं प्रमाण इथे मी जास्त घेतलेलं आहे आणि किती घेतलेलं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. तर लसणाचे छान बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि लसूण यामध्ये टाकायचं आहे. तुकडे केलेला लसूण यामध्ये टाकला तर त्याची चव जास्त छान लागते, तर त्यामुळे तुकडे केलेलाच लसूण यामध्ये वापरायचा आहे. तर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, कारण की हिंगामुळे जो पिठल्याचा जो उग्रपणा आहे तो कमी होतो आणि पिठलं पचायला हलकं होतं. तर यामध्येच त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा. तर कांदासुद्धा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण छान आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे पिठल्यामध्ये खूप छान असा उतरतो. आता इथे कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आणि रावण पिठलं बनवत आहोत त्यामुळे या पिठल्यामध्ये तिखटाचं प्रमाण जास्त वापरलं जातं, त्यामुळे मी काय केलेलं आहे, दोन चमचे रेग्युलर आपल्या लाल मिरचीचं तिखट मी इथे वापरलेलं आहे आणि दोन चमचे बिडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे कलरसाठी. तर तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. तर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलं होतं आणि बेसन पीठ टाकून हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता मी प्रमाण सांगते, एक वाटी बेसन पीठासाठी आपल्याला अर्धी वाटी तेल लागणार आहे, कारण की रावण पिठलं बनवण्यासाठी तेलाचं प्रमाण जास्त वापरलं जातं आणि त्यामुळेच आपलं जे पिठलं आहे ते भन्नट असं बनून तयार होतं. तर आता इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर एक वाटी बेसन पिठासाठी आपल्याला यामध्ये दीड वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. तर प्रमाण लक्षात ठेवा, एक वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तेल आणि त्यासाठी दीड वाटी पाणी घ्यायचं आहे, म्हणजे अगदी प्रमाण हे जर वापरलं तुम्ही तर तुमचं रावण पिठलं जे आहे ते अगदी भन्नाट असं बनून तयार होईल. आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर. आणि आता तुम्ही पाहू शकाल हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे आपलं जे पिठलं आहे ते अगदी व्यवस्थित असं शिजून तयार होईल. तर आपल्याला हे झाकण ठेवून छान असं वाफून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिट आणि अधूनमधून अशा प्रकारे आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि हे व्यवस्थित असं खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं पिठलं जे आहे ते छान असं शिजलं जाईल. 1 ते 2 वेळा आपल्याला झाकण काढून हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर आपल्याला थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर जेव्हाही वाटेल आपल्या या बेस पिठल्याला तेल सुटलं आहे आजूबाजूने, त्यावेळी समजायचं आपलं हे रावण पिठलं तयार झालेलं आहे. ज्यांनाही अगदी चमचमीत झणझणीत असं खायला आवडतं किंवा काहीतरी गोड खाऊन तुम्ही कंटाळला असाल त्यावेळी हे पिठलं तुम्ही नक्की ट्राय करू शकता. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली असेल त्यावेळी हे पिठलं तुम्ही बनवू शकता. ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीबरोबर अतिशय भन्नाट लागतं, त्यासोबत लोणचं पापड घ्या, कांदा घ्या आणि अगदी भन्नाट असं बेट तयार होतो. नक्की तुम्हाला आवडेल, नक्की ट्राय करा. तर वळूया आता पुढच्या रेसिपीकडे. पहा, इथे आपण कुरडईचा भुगा घेतलेला आहे. तर ही रेसिपी इतकी छान होते की बऱ्याचदा मी अख्ख्या कुरडयासुद्धा मोडून त्याचा बारीक भुगा करून ही रेसिपी ट्राय करते, कारण की चवीला खूप भन्नाट अशी लागते. तर हा भुगा आपल्याला साधारण अर्धा तास भिजवू घालायचा आहे पाण्यामध्ये, त्यामुळे तो अशा पहा अशा प्रकारे सॉफ्ट होतो. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तो एका चाळणीवर निथळ ठेवायचा आहे, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, एक कढई ठेवायची आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे साधारण 2 चमचे आणि हे तेल सगळ्या बाजूने असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा कुरडईचा भुगा टाकू तो कढईला चिकटणार नाही. आता यामध्ये मोहरी आपल्याला घालायची नाही आहे, तर त्यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि काही लसूण टाकलेलं आहे बारीक तुकडे करून. आता थोडंसं हिंग आपल्याला यावर घालायचं आहे. आता 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हा कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. तर पहा, इथे 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. तर कुरडईच्या भुग्यामध्ये म्हणजे कुरडई जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस मिठाचं प्रमाण जास्त वापरलं जातं, त्यामुळे मीठ जे आहे ते मी अगदी कमी वापरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. कुरडईचा भुगा बनवताना जेव्हाही तुम्ही हे बनवत असाल त्यावेळी मीठ थोडंसं कमी वापरा,
कारण की कुरडई बनवताना मीठ जास्त वापरलं जातं, तर आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे कोथिंबीर टाकून परतून घेतली म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो खूप छान असा लागतो। तर आता हा जो कुरडईचा भुगा आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता ही फोडणी सगळी व्यवस्थित त्या कुरडईच्या भुग्याला लागेल असं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर फोडणी यामध्ये व्यवस्थित बसली की आपला कुरडईचा जो भुगा आहे तो खूप खायला छान लागतो। तुम्ही नुसतंसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता, भन्नाट असा लागतो, नक्की एकदा ट्राय करा। यावर थोडंसं लिंबू पिळून तुम्ही थोडीशी कोथिंबीर वरून टाकू शकता आणि एन्जॉय करू शकता। चपाती भाकरीबरोबर मस्त असा लागतो, नक्की एकदा बनवून पाहा। तर वळूया आपण पुढच्या रेसिपीकडे। तर पहा, कुकरमध्ये मी मिक्स डाळ घेतलेली आहे ज्यामध्ये तुरीची डाळ आहे, मुगाची आहे, मसूरची आहे आणि हरभऱ्याची डाळ आहे। तर पहा, हे डाळ आपल्याला छान असे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि एक ते दोन पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, साधारण एक ग्लास, आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला। त्यानंतर आपल्या यामध्ये थोडासा हिंग टाकणार आहोत आणि अगदी थोडंसं तेल टाकणार आहोत आपण, साधारण अर्धा चमचा। आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून साधारण 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत, कारण की त्यामुळे आपली डाळ जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी शिजून तयार होते। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत। तर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गॅसवर तो भाजून घ्यायचा आहे। कांदा जो आहे तो छान असा काळपट असा झाला पाहिजे, त्यामुळे आपल्या आमटीला खूप छान अशी चव येते। तर कांदा इथे छान आपला भाजून तयार झालेला आहे, त्यावरच आपल्याला एक लोखंडी तवा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर कांदा मी ठेवून घेतला आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे त्यावर। तर आता कांदा इथे चाकूने छान गरम असल्यामुळे मी चाकूच्या साहाय्याने छान इथे कूस करून घेत आहे। आता यामध्ये आपण राहिलेले काही पदार्थ टाकून घेणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवते की इथे मी 2 ते 3 चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, साधारण 1.5 चमचा मी धने घेतलेले आहेत, 3 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, एक अख्खी हिरवी विलायची आणि हे 2 हिरवी विलायचीची सालं आहेत जे मी वापरलेली होती ते सुद्धा यामध्ये मी टाकणार आहे। त्याचासुद्धा खूप छान असा फ्लेवर आमटीमध्ये उतरतो। तर आता हे लो टू मीडियम गॅसवर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला हे जे वाटण आहे ते अगदी करपू द्यायचं नाही आहे, त्यामुळे आपले आमटीची जी चव आहे ती बिघडू शकते। अगदी लो टू मीडियम गॅस तुम्ही ठेवला तरीही चालेल, अगदी लो गॅसवर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचे आहे। तर आपलं हे वाटण जे आहे ते इथे भाजून तयार झालेलं आहे। आता हे आपण थंड करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर सगळं वाटण आपलं इथे छान भाजून तयार आहे, ते जास्त भाजलं जाऊ नये म्हणून अशा प्रकारे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता इथे आपण पाहणार आहोत की आपली डाळ शिजली आहे की नाही। तर पहा, आपली डाळ जी आहे ती छान अशी इथे शिजून तयार झालेली आहे, खूप छान अशी मऊसूत इथे डाळ आपली शिजून तयार आहे। तर या डाळीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून ठेवायचं आहे। तर पहा, पाणी इथे मी गरमच पाणी आपल्याला वापरायचं आहे, त्यामुळे आमटीला खूप छान चव येते, थंड पाणी वापरू नये। तर पहा, इथे कांद्याचं काळं पडलं होतं ते मी आता काढून घेतलं, परत तुमची कमेंट येईल की त्यामध्ये काय पडलं होतं म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं। तर आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे वाटणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे, त्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं आणि काही पुदिन्याची पानं मी टाकून घेतलेली आहेत आणि आता थोडंसं पाणी टाकून, साधारण 2 चमचे पाणी टाकून हे वाटण आपल्या इथे तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि गॅस लो आहे आपला। आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आता हे तयार केलेलं वाटण आपल्याला यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी आमटी आहे ती खूप छान अशी तयार होईल। तर पहा, अगदी व्यवस्थित असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर आलं लसूण माझ्याकडनं टाकायचा राहिला होता, त्यामुळे मी वरून टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर वाटणामध्ये सुद्धा आलं आणि लसूण टाकू शकता। आता यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे। तर पहा, आपला जो मसाला आहे तो अगदी लो टू मीडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचा आहे। तर पहा, अशा प्रकारे या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे आणि तेल सुटल्यानंतरच आपल्याला यामध्ये जी आपण डाळ तयार करून घेतली होती शिजलेली, त्यामध्ये पाणी टाकून घेतलं होतं, ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। आणि तुम्हाला जितकेही पातळ किंवा घट्ट
आमटी हवी असेल त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता। तर मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। तर पहा आपली जी आमटी आहे ती आता इथे छान अशी आपल्याला उकळून घ्यायची आहे लो टू मीडियम गॅसवर। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि लो टू मीडियम गॅसवर ही आमटी आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे साधारण 4 ते 5 मिनिट। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी इथे घातलेली आहे आणि वरून थोडासा मटन मसाला आपल्याला घालायचा आहे म्हणजे आपल्या आमटीला खूप छान अशी चव येते। तर ही आमटी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा, खूप भन्नाट अशी होते। भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खाल्ली तर ही आमटी अगदी भन्नाट अशी लागते, नक्की एकदा ट्राय करा। तर आता आपण वळणार आहोत पुढच्या रेसिपीकडे। तर पुढची भाजी आपण पाहतोय जी आहे डाळ कांदा, ती सुद्धा खूप छान अशी लागते चवीला। तर पहा अर्धी वाटी डाळ इथे मी भिजू घातली होती साधारण 1.5 ते 2 तासासाठी, तर तुम्ही एखादा तास भिजवली तरीही चालेल। आणि 3 ते 4 मोठे कांदे आपल्याला घ्यायचे आहेत, यासाठी कांदा आपल्याला जास्त लागतो यासाठी, कारण की 3 आकाराचे मी मोठे कांदे घेतलेले आहेत। तर 3 चमचे शेंगदाणे आणि साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता ह्या लसूण आणि शेंगदाणे आपल्याला अगदी जाडे भरडे असे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत, खूप जास्त बारीक करायचे नाहीत, अगदी जाडे भरडे राहिले पाहिजेत, त्याचे चंक्स असे राहायला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा ते डाळ कांद्यामध्ये टाकू तेव्हा ते खाताना खूप छान लागतात। त्यामुळे अगदी जाडे भरडेच आपल्याला पल्स मोडवर फिरून हा जो कूट आहे तो तयार करून घ्यायचा आहे। तर आता कढईमध्ये साधारण 3 चमचे मी तेल टाकून घेतलं होतं, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे, 1/2 चमचा जिरं आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये। तर जिरं आणि मोहरी इथे छान तडतडली की यामध्ये 1/2 चमचा हिंग टाकायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर जो आपण कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर डाळ कांदा बनवताना एक टीप महत्त्वाची आहे की जेव्हाही तुमचा कांदा व्यवस्थित परतला जातो त्यावेळेस हा डाळ कांदा चवीला छान लागतो, खाताना अगदी छान असा लागतो, त्यामुळे कांदा व्यवस्थित परतला गेला पाहिजे यामध्ये हीच एक महत्त्वाची टीप आहे। तर पहा कांदा व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, तर मी फोडणीमध्ये टाकलेला नाही आहे, कढीपत्ता वरून टाकलेला आहे त्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे कढीपत्त्याचा तो या कांद्यामध्ये उतरतो। जर तुम्ही तेलात टाकला तर त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यूसुद्धा कमी होतात, त्यामुळे कढीपत्ता जो आहे तो अशा प्रकारे मी कांदा टाकल्यानंतर टाकलेला आहे। आता ही जी आपण डाळ भिजून घेतली होती ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। ही डाळ कांदा होण्यासाठी साधारण 1/2 तास आपल्याला नक्कीच लागतो, कारण की कांदा परतण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही बाकीची कामंसुद्धा त्यावेळी करू शकता। लो गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे हे आणि त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। ही भाजी बनवताना तुम्ही थोडंसं तिखट जास्त वापरलं तरीही चालेल, कारण की जेव्हा ही भाजी बनून तयार होते त्यावेळेस थोडीशी गोडसर अशी लागते, त्यामुळे तिखट थोडंसं जास्त वापरलं तुम्ही तरीही चालेल, खूप छान लागतं तिखट जास्त टाकलं तर। आणि थोडीशी कोथिंबीर वरून मी टाकलेली आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा यामध्ये उतरेल। सोबतच आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर ही भाजी शिजवायला साधारण 1/2 तास नक्कीच लागतो, तर नक्कीच हा जो कांदा आहे तो परतायला वेळ लागतो, डाळ आणि कांदा व्यवस्थित असा सोबत शिजला जातो, तर त्यानंतर तुम्ही बाकीची कामंसुद्धा करू शकता। लो गॅसवर तुम्ही हे ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही बाकीची कामंसुद्धा करू शकता। तर पहा इथे आपला जो डाळ कांदा आहे तो ऑलमोस्ट इथे झालेला आहे आणि शिजत आल्यानंतरच आपण जे सुरुवातीला शेंगदाणे आणि लसूण टाकून जे वाटण तयार केलं होतं जाडसर ते टाकून घ्यायचं आहे। याचा जेव्हा तुम्ही घास घ्याल, एखादा बाईट घ्याल, तेव्हा हे जे चंक्समध्ये येतात त्यामुळे त्याची चव जी आहे ती अतिशय भन्नाट लागते। तुम्ही एकदा तरी या सगळ्या रेसिपीज ट्राय करा, नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगाल की या रेसिपीज खूप छान आहेत चवीला। तर पहा आपली जी डाळ कांदा जी आहे ती इथे मी कोथिंबीर टाकून सर्व्ह केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।